सोलापूर शहराच्या 7 पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुंडांवर आता मोका अंतर्गत कारवाई होणार. सोलापूर शहरातील गुंड टोळींचा मोरक्या दादाबाई खासगी सावकार यांच्यावर अनैतिक काम केल्यास मोका अंतर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले. शहरातील गुंडांची यादी तयार असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वेळा धडाकेबाज कामगिरी केली आहे. आता त्यांनी शहरातील गुंडागिरीचा बिमोड करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची यादी काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या आणि त्यांच्या मोरक्यावर आता मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांच्या या धडाकेबाज निर्णयाचे सोलापूरकरांनी स्वागत केले आहे. तर कारवाईच्या भीतीने समाजात शांतता बिघडवणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे दाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील खासगी सावकारांवरही अंकुश आणले आहे. सोलापूर शहरात कायद्याची पायमल्ली करत बिनदास्तपणे 10-20% व्याजावर सावकारी करीत गरीब व गरजू लोकांची पिळवणूक करीत आहेत यांच्यावरही कडक कारवाई होणार असल्याचे इशारा देण्यात आले.